अमरावती शहरातील पश्चिम मुस्लिम बहुल भागासह अनेक परिसरातील समस्या निकाली लावण्याकरिता राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहिमत खा उर्फ रमू पत्रकार आणि त्यांचे सहकारी आपल्या वेगळ्या स्टाईलने आंदोलन करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच संघटनेचा वाढता प्रतिसाद पाहता अनेक परिसरामध्ये संघटनेच्या शाखा बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहेत. आता वाढता प्रतिसाद पाहता हीच संघटना मेळघाटातील धारणी तालुक्यातील कळमखार गावामध्येही पोहोचली आहे. या गावात महिलांची बैठक घेऊन अनेकांची राजवीर जनहित संघटना धारणी तालुक्यात शाखा तयार करून नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहेत. यात रहिमत खा यांच्या अध्यक्षतेमध्ये धारणी तालुका अध्यक्ष शौकत उल्ला, सचिव गप्पारभाई कुरेशी यांच्या उपस्थितीत कळमखार वार्ड शाखा घोषित करण्यात आली. यात शाखा अध्यक्षा डॉक्टर अरुणा भावसार, उपाध्यक्षा कमला सोनुने, सचिव पदावर मीना दसोरे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहेत. यावेळी धारणी तालुक्यातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या समस्या आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता सदैव तत्पर राहणार असे मनोगत रहिमत खान यांनी व्यक्त केले. दुसरी गोष्ट अशी आहे, मी डॉक्टर मॅडमला सांगू इच्छितो आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांना की आपण वार्ड फक्त सीमित नाही, वार्डाचं बाहेर जावा आणि वार्डाचं बाहेर जावा आपण महिला मंडळी जमा करावा, बोला करावा. राज्य संघटना महिला आघाडी यांच्याकडे तुम्ही त्यांना आकर्षित करावं या देण्यासाठी. त्या कारणामुळे आपण भविष्यात पाहून आपण जे वार्ड शाखाध्यक्ष पद आहे भविष्यात पाहून मोठ्या पदावर तुमची नियुक्ती होणार आहे हे मी मागणी सांगतो. कारण तुमची कार्यपद्धती पाहतो. दुसरी मी पुरुष मंडळी सांगतो, पुरुष मंडळी सांगतो. आपले जे मुकेश भाऊ आहे वाड्याचे उपाध्यक्ष, सचिव आहे आणि या बैठकीला सीमा लिलके, अनिता तांगे, कैलाश गोरांदे, घनश्याम आकोडे यांच्यासह अनेक महिला पुरुष उपस्थित होते. यासोबतच अमरावती शहरातील पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.